मित्रांनो, जमीन असो की फ्लॅट, खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील. मित्रांनो, ॲक्टिव नामा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. समजा म नावाचा एखादा माणूस आहे, त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तो एका दिल्लीच्या किंवा मुंबईच्या कंपनीमध्ये, फार्मा कंपनीमध्ये किंवा एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरीला आहे. मग त्याला एक दिवस वाटलं की आपण आपल्या हक्काचं घर घ्यावं, नाहीतर आपलं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपलं हक्काचं घर पाहिजे. त्यासाठी आपण पहिल्यापासून मनात विचार करत असतो आणि ज्यावेळी आपल्याला योग्य वेळ येते ते आपण त्यासाठी त्या दृष्टीनं हालचालसुद्धा करतो. आणि मग त्यानं ठरवलं समजा घर घ्यायचं. त्यानं नोकरी लागल्यापासून ते घर घ्यायचा निर्णय होऊपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये त्याने जे पैसे संचय केले असतात, जी बचत केलेली असते, ती बचत आणि बँकेचं कर्ज या दोन्हीचा समन्वय करून तो घर घेणार असतो. असं प्रत्येक सामान्य माणसाचं असंच असतं. तर मग त्याच्या मनामध्ये बऱ्याच शंका उत्पन्न होतात, बऱ्याच त्याला शंका यायला लागतात. बघा, आयुष्याची जेवढी जमवलेली पुंजी असते ती तो घर घेण्यासाठी लावणार असतो आणि बँकेचं लोनसुद्धा दीर्घकालासाठी तो घेणार असतो. म्हणून त्याच्या मनामध्ये एक प्रकारे भीती असते या गुंतवणुकी संदर्भात. आपली कोणी फसवणूक तर करणार नाही ना, आपण फसलो तर जाणार नाही ना, असं त्याला नेहमी वाटत असतं. मनामध्ये ही भीती दडलेली असते आणि त्याच्या मनाला सारखं हे वाटत असतं आणि असं वाटणं साहजिकच आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे नामदेव जानकर. ॲक्टिव नामा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. तर आज आपण या गोष्टीवरती, जेणेकरून आपली प्रॉपर्टी घेत असताना फसवणूक होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मालमत्ता खरेदी करताना, कोणतीही मालमत्ता असो, जमीन असो किंवा बिल्डरने विकसित केलेली सदनिका किंवा बंगला, या अशा गोष्टी खरेदी करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, ते आज आपण बोलणार आहोत. तर सामान्य माणसांच्या मनात प्रश्न शंका असणं हे साहजिकच आहे. मग मालमत्ता खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? कोणाची फसवणूक, कोणाचा छळ, कोणाला मानसिक त्रास, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ, कोणाच्या हक्कावर गदा, प्रॉपर्टीची वाद, कौटुंबिक कलह, कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाणेने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी कोर्टाची पायरी चढलेली आहे आणि त्यांचा हक्क मिळवलेला आहे. प्रथमतः मालमत्तेचा खरा मालक कोण आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. मालमत्ता ही दोन प्रकारची असू शकते. एक एखाद्या व्यक्तीद्वारे वापरली जात आहे, ती जी यापूर्वी अनेक वर्षापासून वापरत आहे, ती म्हणजे जमीन किंवा शेती. दुसरी मालमत्ता म्हणजे बिल्डर किंवा विकासाने विकसित केलेली मालमत्ता. बिल्डर ही मालमत्ता विकसित करतो, मग प्लॉट किंवा फ्लॅटच्या माध्यमातून लोकांना ती विकली जाते. जमीन खरेदी करताना आपण खरेदी करत असलेल्या जमिनीचा मालक कोण हे जाणून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. कायदेशीर शब्दावली जर वापरायची म्हटलं तर मालमत्तेचे टायटल तपासणे आवश्यक आहे. यासाठी वकिलाची मदत घेणे योग्य ठरेल. जमिनीशी संबंधित कागदपत्रे तपासा. जमिनीच्या रजिस्ट्रीच्या जुन्या कागदपत्रासह सर्व महत्त्वाची कागदपत्रे तपासून घ्यावीत, जेणेकरून आत्तापर्यंत जमीन किती वेळा विकली किंवा विकत घेतली गेली, जमिनीच्या मालमत्तेवर कोणाचे कर्ज आहे का हे तपासणं महत्त्वाचं असतं. कर्ज घेतले असल्यास कर्जाची पूर्ण परतफेड झालेली आहे की नाही आणि जमिनीचा खरा मालक कोण आहे हे तपासून घेणे आवश्यक आहे. याची चौकशी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता ही चौकशी कुठे करायची? तर निबंध कार्यालयातून आवश्यक असलेली सर्व माहिती गोळा करता येईल. दुय्यम निबंध कार्यालय, ज्यातून जमिनीशी संबंधित कागदपत्रांची माहिती घेऊन तुम्ही खरेदी करणार असलेल्या जमिनीचे किंवा मालमत्तेचे मोजमाप विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे आहे किंवा नाही किंवा कोणताही संभ्रम नाही हे जाणून घेणं आवश्यक असतं. स्थानिक वृत्तपत्रात पब्लिक नोटीस द्या जमीन खरेदी करण्यापूर्वी.
स्थानिक वृत्तपत्रात त्याबाबत जाहीर सूचना द्यावी, जेणेकरून मालमत्तेवर कोणाही दुसऱ्या व्यक्तीचा हक्क असेल तर ते आपल्याला त्याचवेळी कळू शकेल. मालमत्ता तपासणीचे हस्तांतरण, अशी मालमत्ता खरेदी करताना सर्वप्रथम त्याने नामांतरण तपासणे आवश्यक आहे. महानगरपालिका व ग्रामपंचायतीच्या खात्यावर मालमत्ता कोणत्या नावाने नोंदवलेली आहे हे पाहावे. त्या मालमत्तेचे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर खात्यात कोणत्या नावाने नोंद झालेले आहे, त्या मालमत्तांचा मालमत्ता कर कोणत्या नावाने भरला जात आहे हे तपासणे महत्त्वाचे असते. ग्रामपंचायत आणि महानगरपालिका रजिस्टरमध्ये अशीच नोंद आहे का ते तपासावे. कोणत्याही मालमत्तेचे नामांकन आवश्यक असते, कारण सरकारी नोंदीमध्ये ती व्यक्ती मालमत्तेचे मालक असते. बहुतेक प्रकरणामध्ये नाम निर्देशन त्याच व्यक्तीच्या नावावर असते, मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात मालमत्तेचा मालक एक असून नावाचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. अशी मालमत्ता खरेदी करू नये. वाटणी करताना वाद कसा टाळावा? बिल्डरकडून मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यावी? सध्या बिल्डरकडून घर खरेदीचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. देशात या प्रकरणाच्या खरेदी विक्रीसाठी रेरा कायदा लागू करण्यात आलेला आहे. हा रेरा कायदा बिल्डर्सचे नियमन करतो आणि जनतेशी होणारी फसवणूक प्रतिबंधित करतो. कोणत्याही जमिनीवर वसाहत विकसित झाली की ती वसाहत दोन प्रकारे विकसित होते. पहिली म्हणजे बिल्डर स्वतः एखाद्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करतो, अशी मालमत्ता त्याच्या नावावर करून घेतो. दुसऱ्या प्रकारात बिल्डरने एखाद्या मालमत्तेच्या मालकाशी करार केलेला असतो आणि तो त्या मालमत्तेवर वसाहत विकसित करेल आणि नंतर तो प्लॉट विकेल. अशा स्थितीत बिल्डरला भूखंड विकता येत नाही. प्लॉटची विक्री जमीन मालकाकडून केली जाते. लोक सामान्यपणे समजतात की ते बिल्डरकडून प्लॉट खरेदी करत आहेत, मात्र हे बरोबर नाही. जमिनीची मालकी ज्याच्याकडे आहे त्यालाच जमिनीवरील प्लॉट विकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बिल्डरकडून घर घेताना आधी त्या वसाहतीचे डायव्हर्जन आणि महानगरपालिकेचे कायदे तपासले पाहिजेत. अशी वसाहत विकसित करण्यासाठी संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीने वैध मान्यता दिली आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासोबतच ज्या जमिनीवर वसाहत उभारलेली आहे त्या जमिनीचे डायव्हर्जन झाले आहे का या गोष्टी तपासून घ्या. कोणतीही जमीन जोपर्यंत ती शेतजमीन आहे तोपर्यंत भूखंड म्हणून खरेदी करू नये, कारण कोणतीही शेतजमीन प्लॉट म्हणून विकत घेता येत नाही. जर एखादा बिल्डर तुम्हाला प्लॉट म्हणून डायव्हर्जन शिवाय शेतजमीन विकत असेल तर याचा अर्थ तुमची फसवणूक होत आहे. महानगरपालिकेची मान्यता तपासूनच बिल्डरकडून सदनिका किंवा भूखंड खरेदी केला पाहिजे आणि ज्या जमिनीवर प्लॉट किंवा इमारत विकली जात आहे त्या जागेची मालकी तपासली पाहिजे. ती जमीन कोणाच्या नावावर आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन नोंदणीकृत आहे त्याच व्यक्तीच्या स्वाक्षरीचे विक्रीपत्र घ्यावे. कायदे वेळोवेळी बदलत असतात. आता पुढच्या काळामध्ये काही कायदे नवीन येऊ शकतात, त्यामुळं या माहितीचं उपयोग त्यावेळी होणार नाही, म्हणून सद्यस्थितीमध्ये या माहितीचा उपयोग होऊ शकेल जाहीरपणे या ठिकाणी सांगायला विसरत नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.